पुढची बातमी यानंतर पाहतोय. देशामध्ये धर्मांतर आणि बांगलादेशींच्या घुसखोरीमुळे लोकसंख्येचं असंतुलन निर्माण होत असल्याचं आरएसएसचे सर कार्यवाह दत्तात्रय होसबळेंनी म्हटलंय. त्यामुळे धर्मांतर विरोधी कायद्याची सक्ती करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी नमूद केलं. धर्मांतर रोखण्यासाठी कायदे बनवले गेलेत पण त्यांची सक्ती करण्याची आवश्यकता असल्याचं होसबळेंनी म्हटलंय. याशिवाय घरवापसीचे चांगले परिणाम समोर आल्याचंही त्यांनी सांगितलं. धर्मांतर केलेल्यांना आरक्षणाची सुविधा मिळू नये अशी संघाची आधीपासूनचीच भूमिका असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. हमारे देश में कन्वर्शन होने से, मतांतरण होने से कई जगह पर संख्या हिंदुओं की कम होती है, उसके परिणाम भी भुगतना पड़ता है. तो पहले भी हुआ है और जगह जगह पर उसकी समस्या भी आई है. इसलिए ये जो किसी न किसी प्रकार से मतांतरण करने की कई साजिश है, यह भी एक जनसंख्या को दूसरा घुसपैठी बांग्लादेश से, बांग्लादेश से उत्तर बिहार के राज्यों में आप पूर्णिया, कटिहार वगैरह देखेंगे या नॉर्थ ईस्ट में देखेंगे. यही इसी के लिए आंदोलन भी हुआ था वहाँ. अब थोड़ा सा उसको रोकने का प्रयास वहाँ तो हुआ, लेकिन अन्य अन्य राज्यों में भी वो धीरे धीरे बढ़ने के सभी प्रकार के अनुभव आए हैं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.